ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा दावा केला जातोय. घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी झाल्याचं समजतंय. नरखेड इथल्या सांगता सभा या ठिकाणी पार पडल्यानंतर ते घरी परत येत असताना ही सगळी घटना घडली. काटोलच्या बेल फाट्याजवळ ही दगडफेक केल्याचा दावा केला जातोय. अपडेट जाणून घेत रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे. रजत, काय प्रकार घडलाय? दीपक, नरखेडमध्ये आज प्रचाराची अंतिम सभा आटपून अनिल देशमुख काटोलच्या दिशेने येत होते आणि तेव्हा बेलफाट्याजवळ जो एक निर्जन भाग आहे, काही किलोमीटर पर्यंत तिथे कुठलीही वस्ती नाही आहे, त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने अचानक समोर येऊन एक मोठा दगड कारच्या समोरच्या बोनटच्या दिशेने भिरकावला आणि तो दगड जो आहे तो कारच्या काचेवर आदळला आणि त्यामुळे काचेचे जे तुकडे आहेत ते आतल्या दिशेने उडाले असतील आणि त्याच्यामध्ये अनिल देशमुख जे आहेत ते जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळावरून काटोलच्या रुग्णालयाकडे नेलेलं आहे आणि या संदर्भात सध्या पोलिसांनीही त्यांचा तपास कार्य जो आहे तो सुरू केल्याची माहिती आहे. मात्र तो दगड भिरकावणारा अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि त्याचा संबंध राजकीय दृष्टिकोनातून कुणाशी आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या संदर्भातला शोध जे आहे ते घेत आहेत. धन्यवाद.